कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत नगर तालुक्यातील बायजबाई येथील कोल्हार रोडवरील वाघवाडीच्या बनकर वस्ती येथे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने यमाई माता मंदिरात सुरू असलेल्या त्रिदिनी नाम यज्ञ तपुर्ती सोहळ्याची श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याची कीर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून बुधवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली मनुष्य जीवाचे उद्धारासाठी संतांच्या संगतीत राहून परमार्थ करा असे आवाहन महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले त्रिदिनात्मक तपूर्ती सोहळ्याचे सांगता प्रसंगी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या आगमन प्रसंगी टाळ मृदुंगाचा गरज करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी तोफांची सलामी देत त्यांच्या पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी येथील बनकर व कोथमिरी परिवाराच्या वारकरी मुलींचे पथक वारकरी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी काल्याचे दहीहंडी फोडण्यात येऊन तीन दिवस झालेल्या त्रिदिनी तपुरती सोहळ्याची सांगता करण्यात आली या सर्व धार्मिक सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या दात्यांच्या स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्याचे प्रसंगी सुखदेव महाराज गाळेकर देवगडचे सेवेकर नारायण महाराज ससे कोंडीराम महाराज पेचे सुदाम महाराज दारकुंडे पंडित महाराज भुतेकर रवींद्र महाराज सुदगीर तात्या महाराज शिंदे मृदुंगाचार्य तुकाराम महाराज जावळे शुभम महाराज बनकर दीपक महाराज नागपुरे अशोक महाराज शिंदे गायनाचार्य ऋतुजाताई इंगळे सोहाम महाराज मगर युवा नेते अक्षयदादा कर्डिले दत्तयोगीराज आश्रमाचे मुळेवाडी येथील भजनी मंडळ जेऊर वाघवाडी चापेवाडी तोळमलवाडी ससेवाडी इमामपूर धनगरवाडी बहिरवाडी या पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा